नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार, राम राम। महाराष्ट्राला लोककलांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे मंडळी। वाघ्या मुरळी, जागरण, गोंधळ, भारूड, सवाल जवाब आणि आपल्या सगळ्यांची लाडकी लावणी। अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी महाराष्ट्राच्या या लोककला जिवंत ठेवलेल्या आहेत आणि उंचीवरही नेऊन ठेवलेल्या आहेत। आज आपल्या गप्पांचा फड रंगणार आहे अशाच दोन सुप्रसिद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ नृत्यांगनांसोबत। तर आता जोरदार टायांनी स्वागत करूया सुरेखाजी पुणेकर। आणि आता टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शकुंतलाजी नगरकर। तुम्ही दोघींचंही नस्ते उद्योगच्या या मंचावरती अत्यंत मनपूर्वक स्वागत। आज आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे, भाग्याचा क्षण आहे की एवढ्या दोन ताकदीच्या कलाकारांचा अदाकारांचा पाय आज या मंचाला लागलाय, ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। खूप खूप धन्यवाद सुरुवातीलाच। आज अख्खा महाराष्ट्र, महाराष्ट्रच नव्हे तर भारत, भारतच नाही तर साता समुद्रा पार तुम्हा दोघींना लावणी सम्राज्ञी म्हणून लोक ओळखतात। पण लावणी सम्राज्ञी हा किताब मिळवेपर्यंतचा प्रवास भयंकर खडतर असतो, अवघड असतो, याची आम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे आणि तो जाणून घ्यायची इच्छा आहे आणि म्हणून तुम्हाला हे आग्रहाचं आमंत्रण या कार्यक्रमाचं। तर मला जाणून घ्यायला आवडेल की लावणी सम्राज्ञी होण्याचा हा प्रवास किती खडतर होता। तुमच्यापासून सुरुवात करूया सुरेखाताई। माझा तर वयाच्या 8व्या वर्षापासून प्रवास आहे। वडिलांचा तमाशाचा फड होता। माझे वडील पुण्याचे पुणा स्टेशनचे हमाल होते, बर, कोंडिबा म्हणून, बर, त्यांची मी मुलगी, आई चंपाबाई, आई वडिलांकडनं मला वारसा मिळाला आणि माझी पावलं शाळेला नाही लागली, बर, डायरेक्ट तमाशाला, म्हणजे शाळेत गेलाच नाही, शाळेत गेलीच नाही, बर। वयाच्या 8व्या वर्षी वडील माझे खुर्चीवरती उभा राहून मला गाणं म्हणायला लावायचे, बर, आणि तिथून पुढे मी, मला कुणी जरी बोलवलं किंवा कुणी जरी पाणी आणायला सांगितलं तर मी नाचत नाचतच जायचे आणि नाचत नाचतच यायचे। मला खूप हौस होती आणि आमच्या वडिलांना सुद्धा वाटायचं की माझी मुलगी खूप मोठी कलाकार होईल। ज्या वेळेस सकाळी हजेरीचा कार्यक्रम असायचा तमाशा फडाचा यात्रा जत्रामध्ये, तर लोक सरपंच पाटील बघायला बसलेले असायचे। माझं एखादं गाणं झालं की मला शेवरेवड्या रुपया, 2 रुपये, 3-5 रुपये असे नोटामध्ये भरून त्यात फुगे घालून माझ्या गळ्यात हार घालायचे आणि माझ्या वडिलांना म्हणायचे की ही मुलगी तुझी खूप तुझं नाव कमवेल, बर, आणि तसंच झालं। वा वा वा। शकुताई, तुमच्याकडे बोलतो, तुमचा प्रवास कसा सुरू झाला, नेमका कुठे सुरू झाला, तुमच्या काय आठवणी बालपणीच्या? प्रवास म्हणताल तर माझ्या घरातच होता, म्हणजे माझं कुटुंब, माझी आई, मावशी वगैरे सगळे पहिल्यापासूनच करत होते, या क्षेत्रामध्ये होते आणि ते बाळ पडू मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे। आणि जसं जसं म्हणजे शाळेत जायला लागले दुसरी तिसरीला, पण नाचायची खूप आवड होती मला, प्रचंड आवड। म्हणजे शाळेत जाताना सुद्धा मी गाणं कुठं ऐकायला आलं रेडिओमध्ये की नाचतच जाणं आणि शाळेमध्ये गेले ते शिकायचं नाव आणि बाबा, कारण शाळेत दप्तर ठेवलं की मास्तर माझी चल हे गाण्यावर डान्स कर म्हणून त्यांचंच मनोरंजन मला करायला, मास्तरच म्हणायचे शाळेचे मास्तर, हो। आणि मग ज्यावेळेस म्हणजे गणपती वगैरे बसायचे त्यावेळेस मला त्यावेळेस मेळे वगैरे व्हायचे तर त्या मेळ्यातनं मला डान्स करायला मिळायचा। शाळेपर्यंत शिकलात? चौथीपर्यंत मी शिकलेले, कारण की आमच्यामध्ये कसं ना, लिहिता वाचता आलं की संपलं शिक्षण, संपलं, कारण की गाणं म्हणता आलं पाहिजे, गाणं लिहिता आले पाहिजे, फक्त तेवढ्यापुरतं शाळा शिकवायला मिळायची आम्हाला। दोघींशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तुम्ही तर शाळेत गेलाच नाही, तुम्ही चौथीनंतर शाळा सोडलीत, आज साता समुद्रापार दोघींची कीर्ती पोचलेली आहे। पण आज या क्षणी असं कुठे वाटतं का
की शिक्षण राहून गेलं त्याचं दुःख वाटत? वाटत ना. मी तर शिकले असते तर नक्की वकील किंवा डॉक्टर झाले असते. वा, मला हौस होती. पण घराची घरातली गरिबी, आई वडील खूप गरीब होते, सहा बहीण भाऊंड. आणि पुढे शिकायला आईनी सगळ्यांना शाळेत टाकलं, माझ्या पाचही बहीण भाऊंडांना शाळेत टाकलं, पण मलाच नाही टाकलं. का टाकलं नाही ते अजूनही तिला मी प्रश्न विचारायची. ती होती ना तर तिला प्रश्न विचारायचे मी, तर म्हणायची चुकलं ग माझं, तुला शाळेत टाकले असती तर बरं झालं असतं. पण बाकी सगळ्या बहिणी तुमच्या इतक्या पारंगत आहेत नृत्यविद्येमध्ये? नाही नाही, तिघींचे लग्न झाली आणि एक माझ्यासारखी आहे लता पुणेकर म्हणून. हा, त्यांना तर ओळख. तुम्हाला एक गंमत सांगतो जाता आता, तुमच्या माझ्यामध्ये एक साम्य आहे. तुम्ही पण पुणेकर आहात, मी पण पुणेकर आहे, फक्त तुम्ही सुरेख आहात, मी सुरेख नाही आहे, एवढाच फरक आहे. आणि कॉलेज संपल्यानंतर तुमचा मला आठवते त्यानुसार 16,000 देखणी हा कार्यक्रम तुमचा, माया जाधव आणि मी, हा कार्यक्रम तुमचा आला होता. तर आज मी जाहीरपणे इथे कबूल करतो की 4-5 वेळा मी विदाऊट तिकीट तुमच्या कार्यक्रमात घुसून तो कार्यक्रम पाहिलेला आहे. माझ्या दुर्दैवाने तुम्हाला रंगमंचावरती बघायची संधी माझ्या दुर्दैवाने मला नाही मिळाली, पण सुरेखाताईंचं परफॉर्मन्स मी 4-5 वेळा तरी चोरून आत जाऊन पटकन, कारण तिकीट परवडायचं नाही तेव्हा, काही पैसे मिळत नव्हते, काही नव्हते. पण हौस होती की लावणी काय असते, अस्सल लावणी काय असते बघायची, त्यातून घडलेल्या त्या गोष्टी आहेत. शकुताई, लावणीचा वारसा कुणाकडून मिळाला असा जर प्रश्न विचारला गेला तर पहिलं नाव मनात काय येत? पहिलं नाव म्हणताल तर माझी आई. तुमची आई? बर. कारण की माझी आई ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं लावण्या वगैरे सगळंच ती करायचे आणि ते पाहत गेले मी. आणि पाहत असताना असं वाटायचं की नाही आपण खूप काहीतरी करावं वेगळं. म्हणजे शिक्षणाचं तुम्ही मागाशी तिला विचारलं तर माझी पण खूप शिकण्याची इच्छा होती. आता ती सगळ्यांना असं पाहून असं वाटतं की आपणच खूप माग आहोत शिक्षणाच्या बाबतीत. पण शिकून असं काहीतरी वेगळं करावं असं काही नव्हतं. शिकून मला डान्सरच व्हायचं एवढीच माझी इच्छा होती. ते ठरलेलं होतं की ठरलेलं होतं, पण शिक्षणाची जोड मिळाली असते तर अजून आणखीन पुढे गेली असते, बाहेर आली असते. पण ती जोड मिळाली नाही आणि तो वारसा माझ्या आईकडून मला मिळालेला होता. आणि त्यावेळेस म्हणाल तर यमुनाबाई वाईकर आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असे खूप मोठमोठे कलाकार होते आणि त्यांना मी पाहत गेले की हे काय करतात, कसे करतात. लावणी जर म्हणताल तर ती कसल्या पद्धतीने करतात, म्हणजे आता त्यावेळेस त्या लावणी करायच्या परंतु अभिनयातून ते करायचे. पण अदाकारी बसून अदाकारी कशी करायची, शब्दाप्रमाणे लावणी खेळवायची कशी हे असायचं. कारण की गायिका वेगळी असेल असं काही नव्हतं, त्या स्वतः गाऊन अदाकारी करायच्या. डान्स पण त्याला थोडंफार डान्सची जोड असायचे, पण ते कशा पद्धतीने करायचे हे मला ते बघायला मिळायचं आणि ते शिकायला मला मिळालं. तुम्हाला कुणाकडून मिळाला लावणीचा वारसा? जसं वडिलांनी लहानपणीच तुम्हाला गाणं शिकवायला सुरुवात केली होती, पण असल लावणीचा वारसा कुणाकडून मिळाला असं सांगा. आई वडिलांकडनं खरं पाहिजे तर मिळाला. आई माझी गायिका होती चांगली आणि माझ्या आईचं एक गाणं मला अजूनही आठवत. ते गाणं असं होत, जुनं गाणं होत, पारंपरिक होत. पोपट मी तुमची मैना मालिका येईना, पोपट मी तुमची मैना मालिका येईना. ही लावणी होती माझ्या आईची. पण मग आई नंतर असं कोणाकडे बघून वाटलं की आपण आता लावणी सम्राज्ञीच व्हायला हवं? लहानपणी आम्ही आर्यभूषण थिएटरला माझी आई माझे वडील तेव्हा तमाशाचे फड चालायचे तिथे, वगनाट्य चालायचे, संगीत बारी चालायची. आणि माझे वडील तिथे असताना मी पण लहान होते तेव्हा सरलाबाई नांदुरेकर यांची लावणी मी बघायचे आणि रोशनबाई सातारकर यांची लावणी मी बघायचे. त्यावेळेस सरलाबाई नांदुरेकर जर पैसे आणायला चालल्या, म्हणजे असं गिराईक थांबलेलं असायचं म्हणजे प्रेक्षक, आणि पैसे आणायला त्या जायच्या, तर त्या अशा केस उडवत उडवत उडवत
पैसे आणायला जायच्या बर आणि गाणं म्हणत म्हणत ते मी बघून मला असं वाटायचं की मी कधी असं करेन. तर माझी खूप हे होती ख्वाहिश की केस उडवायचे आणि खूप म्हणजे त्यांच्यासारखं नाचून गाऊन अदाकारी करायची. सरलाबाई नांदुरेकर खूप चांगल्या डान्सर होत्या, त्यांचं बघितलं. परत रोशनबाई सातारकरांचं बघितलं. भरपूर लावणी सम्राटींचं मी बघून थोडं 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 सगळ्यांचं शिकत आलात माझ्याकडे. म्हणजे मला हौसच होती कुठल्याही लावणी सम्राटींचं गाणं चाललं की मी तिथे जाऊन बघायचे. एक माया म्हणून होती, माया तासगावकर ती एक होती. ती पण एक या रावजी त्या वेळेला गाणं गायची, या रावजी बसा भाऊजी सकाळी हाजरीच्या वेळेला. तर लोक अशी स्तब्ध होऊन ते गाणं ऐकायचे. तर मला इतकं आवडायचं ना ते गाणं. नाव मोठं लक्षण खोटं मधलं या रावजी बसा भाऊजी बरोबर इतकं आवडायचं लहानपणीच ते गाणं मला. आणि ती बाई पण माया तासगावकर जे म्हणायची ना तिचा पण आवाज खूप सुंदर होता. तर मला असं वाटायचं की ते गाणं मी कधी शिकेल आणि ते ऐकून ऐकून शिकले मी ते गाणं. शकुताई एवढे लांबून लांबून लोक तुमच्या आदा बघायला यायचे येतात. आजही जवळपास अख्खा महाराष्ट्र या कार्यक्रमाकडे डोळे लावून बसलेला आहे आणि आता तुमच्या आदा पाहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. म्हणजे आता ठीक आहे ते पण तुमची इच्छा पूर्ण करतो. वा 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 धन्यवाद. Thank you.
नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ऍक्टिव्ह वेल 2 in 1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉवर्ड बाय लक्स. शकुताई, तुम्ही तुमच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या शाहिरांबरोबर, संगीतकारांबरोबर नक्कीच काम केलं असणार. त्यातले पटकन कोण आठवतील असं विचारलं तर कोणाची नावं जिभेवर येतात? प्रल्हाद शिंदे. बर, ते रोज एक आठवड्यातून एकदा का होईना परंतु यायचे. बर, आणि ते मग त्यांना ती तंद्री लागायचे, ते गाणं म्हणायचे, मग पीटी हार्मोन सगळं घेऊन बसायचे, कलाकार गोळा करायचे, बसायचे आणि सुरू करायचे. मग त्यावेळेस त्यांची ती कव्वाली मला खूप आवडायचे, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. वा 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 वा, एक दोन ओळी प्लीज. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ देना है और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. क्या बात, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करी रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. वा 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 वा, क्या बात, क्या बात. सुरेदाई, लावणीचा प्रवास चालू असताना जसं आता शकुताईंनी कव्वाली सारख्या एका वेगळ्या वाटेवरचं गाणं इथे सादर केलं, तसं तुमच्या दृष्टीने लावणीच्या वाटचाली सोबतच असा एखादा वेगळा गायन प्रकार तुम्हाला कधी आवडून गेला आणि तो तुम्ही ट्राय केला? मला पोवाडा खूप आवडतो. वा, मग काय आता बोलायची गरज नाही, आता होऊनच जाऊ द्या डायरेक्ट. रनात फिरली नाती कधीच माघारी, ओ चमके शोभा की तलवार, हो चमके शोभा की तलवार, तडपता बिजली ता अवतार, झेले ढाली वरती वार, हो चमके शोभा की तलवार. वा 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 वा, काय आगळा वेगळा मिलाफ आता तुमच्या दोघींबरोबर इथे. म्हणजे खर तर मूळ तुम्ही दोघी लावणी सादर करणाऱ्या ज्येष्ठ कलाकार, पण आज शेजारी शेजारी बसून एकीने कव्वाली सादर केली आणि एकाने पोवाडा, आणि हे या रंगमंचाचं भाग्य. या मंचाकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे काळ बदलत जातो तसं कलेच्या सादरीकरणातही अनेक बदल होत जातात, वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव पडू लागतो, आणि आज आपल्या कलेवरती पाश्चात्य संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव असताना सुद्धा आपल्या अस्सल लोककला तग धरून आहेत, जिवंत आहेत, एका वेगळ्या उंचीवर आहेत. ते फक्त आणि फक्त अशा ज्येष्ठ आणि उत्तम कलाकारांमुळेच. या दोघींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आता या दोन संस्कृतींमध्ये होणारा वाद आणि त्यातून निर्माण होणारा संवाद नेमका कसा असेल बघूया. आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी, गोष्ट नाही सांगणार दोघी, गोष्ट नाही सांगणार तुझ्या गालावर मारली टिचकी मला, यो 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 लागली कुणाची, हिचक 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 यो, हिचक 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 यो, हिचक 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 यो. अरे 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 काय चाललंय तुझं? अरे मॉडर्न रॅप स्टाईल एंट्री करतोय, हिचक 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 यो. काय असं रॅप असत? ओ सॉरी रॅप. अरे हे रॅम्प वॉक झालं, अरे हे जंप वॉक झालं. काय करू मी? अरे तुला नेमकं काय साध्य करायचंय? यु नो
एंटरटेनमेंट हा ना कर ना तेच करतो आहे मला सांग मी कोण आहे कलंक आई मीन मी काय करतो स्वतःची इज्जत कशी काढून घ्यायची हे तुला कळतं आय मीन माझी स्पेशालिटी काय माती खाणं तू काय माझी इथे इज्जत काढायला आलायस अरे इज्जत नाही तर काय काढू आपण लोकांचा एंटरटेनमेंट करायला आलो की नाही येस आणि हे बघ तू गायक नट आहेस येस तेव्हा नीट जागा घे येस नाही तर तुला जागा दाखवी ना मी ओके नाउ लिसन माय न्यू क्रिएशन स्टार्ट दाटून 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 कंठ येतो डोळ्यात येई पाणी जा आपल्या घरी तू जा लाडकी सुखानी लाडकी सुखानी लाडकी सुखानी जाऊ हो बाजूला तुम्ही काय करताय हमें मौके पे लोगों का मनोरंजन करने के लिए बुलाया गया है मनोरंजन ओके कोण आहेस तू मी मावशी मावशी मग तुला कशी काय मीशी मी बापावर गेले कोणाच्या मेले माझ्याच अँड हु आर दे कोण आहेत त्या ह्या ह्या लावणी सम्राज्ञी अहो हाय लावणी हाय सम्राज्ञी अरे ढेकूळ तोंडी लावणी सम्राज्ञी ही त्यांची नाव नाहीत त्या लावणी सम्राज्ञी फेमस डान्सर नृत्यांगना मी आहे नैना आणि मी आहे मैना आणि मी आहे सुरेश रैना काय पूछू बस क्या अरे दैना आहे दैना यांच्या लावणीची झाले ना तशी ही दैना तू ओ पाऊन एकदा आमची लावणी बघून तर घ्या तुमच्या हृदयात इश्काची अशी पेरणी करत ना की पीक उभं राहिलच समजा मनोरंजनाच अरे पण तुम्ही आउटडेटेड झालेला आधी बघा तरी काय म्हणजे लावणी लावणी दांडा पडला असू दे असू दे पण वी वॉन्ट समथिंग न्यू समथिंग मॉडर्न 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 ये हळू हळू नाहीतर हे सगळं मॉडर्न 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 अरे हे चायनीज मॉडेल आहे चायनीज नाही चिंचांग यांच्या चिंचा उपटायला पाहिजे त्यांच्या झिंजा उपटायला पाहिजेत काही बोलायला लावणी बद्दल एक मिनिट तुम्ही लावणी सम्राज्ञी आहात ना होय ना हा मग काय व्हाय आजच्या पिढीला जे आवडेल ना ते तुम्ही करा बघू म्हणजे बेली डान्स आणि पोल डान्स पोल डान्स तुमचा काय तो पोल का फोल आहे ना तो आमच्या गावाकडे लहान पोरण बापे लोक बी करतात पोल डान्स लहान पोरण बापे बापे एक टवळे आपल्या गावाकडे करतात तो मल्लखांब कोल्डन्स वेगळा असतोय मल्लखांब कसा असतोय सांग बरं मल्ल मी सांगते तुल्ल म्हणजे लोक येत ना लोक ते आपल्याला गाणी सांगतात आणि मग त्या गाण्यावर आपण नाचायचं त्यांचा पोल घ्यायचा कसं माहितीये का ऐका तर भारी दमान होऊ द्या दमान हो अंग भिजल घमान होऊ द्या दमान अंग भिजल घमान अंग भिजल घमान अंग भिजल घमान अंग अरे मेल्या तू तरी थांब नाही तर तुझी ढोलकी फोडून टाकली पण मला काय म्हणायचं ऍटलीस्ट काहीतरी कॅबरे बिबरे ते कर ना कॅबरे कॅबरे बघा तुमच्या सगळ्या डान्स फॉर्मेपेक्षा ना आमची लावणीला झक्कास आहे बेस आहे बेस बेसलेस आहे अरे आउटडेटेड झालंय सगळं वी वॉन्ट समथिंग ब्रँड न्यू आणि काय लावणी लावणी बोलताय तुमची लावणी सुद्धा ब्रँड न्यू झाली आहे ऐकायची आहे ऐकू लिसन
पडद्यावरती जरता रिता ए भुसळ्या ये 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 म्हण येणार काय तू ए ते पडद्यावर नाहीये पदरावरती आहे तुमचा पदर आता फाटलाय त्याचा पडदा झाला यु नो समथिंग ब्रँड न्यू पडद्यावरती जरता रिता यो 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 नाही तर फाटल पतंग पतंग मग कणी सुद्धा बांधता येणार नाही कणी विचारणार नाही तुझ्या पतंगीला मावशी यू आर सो फनी अजून लागते फनी लावणी बघायची आहे ना तुम्हाला येस मावशी यांना आपण आपल्या लावणीचा ठसका दावूयात ऐका ऐका शृंगारातून आम्ही सजवितो लावणीमध्ये तोडा हो शृंगारातून आम्ही सजवितो लावणीमध्ये तोडा हो पाश्चात्य कलांशी सलगी करा आग्रह तुम्ही सोडा हो जी जी राजी माझ्या राजा तुरा माझ्या सरजा तुरा जी 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 टॉकी सारखा गुराळ लावलाय जी जी काय ते फालतू एनर्जीलेस लावणी तुमची नुसत्या भोय ओढवायच्या अरे खरा अपडेट आमच्या चिअरलीडर सारखे वा काय मनोरंजन करतात अपडेट होण्याबद्दल बोलताय तुम्ही येस आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही हो अपडेट व्हायला पण तुमच्या लेखी अपडेट होणं म्हणजे नेमकं काय म्हणजे कलेच्या प्रदर्शनाऐवजी अंग प्रदर्शन करणं म्हणजे अपडेट होणं असं आहे आणि काय म्हणलं तुम्ही एनर्जीलेस येस अहो एका जागेवर बसून नुसत्या भुवया आणि पापण्या उडून अदा करून तासन तास लोकांचं मनोरंजन करणं हे खायची गोष्ट वाटली तुम्हाला लिसन आमच्या चिल्ड्रन अशा मस्त मनोरंजन करतात तसं जमणार आहे का तुम्हाला नाही नाही दादा त्यांच्यासारखं जमायचंच नाही आम्हाला येस तसे ते अंग दाखवून त्याला सादर करतात आणि आम्ही अंग झाकून त्याला सादर करतो अरे पण तेच करताना तुम्ही नाही नाही फरक आहे दाजी फरक आहे कसे आमची जी एक्सप्रेशन तुम्हाला अश्लील चाळे वाटतात ना त्या खर तर आमच्या भावना आहेत त्याला आम्ही शृंगार म्हणतो आणि म्हणूनच अजून बी तुमच्या लोकांचं लक्ष आमच्या उडणाऱ्या भुवईकडे जात कळलं काय आणि कसं आहे तुम्ही जे मगापासून म्हणताय हे तुमचंय हे तुमचंय हे आमचंय तुमचं तरी काय हो नेमकं तुम्ही पण आमच्याच गाण्याची चिरफाड करायले नाही नाही चला एक काम करू मगापासून तुम्हाला आमचा डान्स लय सोपा वाटतोय ना एक काम करा तुम्ही लावणी करा आणि आम्ही तुमचं ते अवघड काय येणार रॅप ते आम्ही करतो कसं ओके नो प्रॉब्लेम एक्सेप्ट चॅलेंज बाया मावशी याचा कन्ना लय ताट रे ग ठीक आहे मी बघते मी करते दोघांवरती रॅप 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 म्हणते ते ये इकडे हळू बर का नाही तर लागल वाजव रे या भाऊजी या भाऊजी बसरावजी या भाऊजी बसरावजी कशी मी राखू तुमची मर्जी मर्जी या भाऊजी या भाऊजी या भाऊजी वा मावशी करा सुरू ओके लेट्स स्टार्ट ग बाय आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हे आला 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 पाडाल पिकलाय आंबा आंबा बघ पाडाल पिकलाय आंबा नीट बघ पाडाल पिक हे आंबा काय आंब्याचा आमरस निघाला वाटत जमलं का नाही नाही त्यांना भेसळीची सवय झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना पारंपरिक जमणारच नाही ओ राव
आम्ही दाखवतो ना ती संस्कृती आणि तुम्ही दाखवता ती विकृती. तुम्ही किती बी काय बी बोंबल नसला तरी बी आमची लोककला अभिजात होती हाय आणि राहील. अरे मग होऊन जाऊ दे की चढा ओढी न चढवीत होते, चढा ओढी न चढवीत होते, गबाई मी पतंग उडवीत होते, गबाई मी पतंग उडवीत होते, पतंग उडवीत होते, गबाई मी पतंग उडवीत होते.
कशी वाटली टोपी? आता पुरुषांनी टोपी घालायची नाही, आता बायकांनीच टोपी घालायची. आजकाल पाटलाचा ह्या गावच्या पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. शकुताई, तुमच्या काळची लावणी आणि आजची लावणी याच्यात तफावत वाटते तुम्हाला? खूप. पूर्वी जे कलाकार होते आणि चित्रपटही तसेच होते. पूर्वी म्हणजे तमाशा प्रधानच चित्रपट पाहायला मिळायचे. त्याच्यामध्ये सवाल जबाब, लावणी, म्हणजे इतका शृंगार त्याच्यामध्ये असायचा. बरोबर. की पाहताना असं वाटायचं की आपण इथं आहोत का आणखीन कुठं आहोत, ही अशी ती कला होती त्या चित्रपटामध्ये. परंतु आता ते दुर्मिळ झालंय सगळं, कारण की तमाशा प्रधान चित्रपट आता निघतच नाही. क्वचित कधीतरी एखादी लावणी बाहेर पडते. लावणी शब्द ऐकला की प्रेक्षकांच्या कपाळावर आढ्या येतात. काय कळत नाही मला की का असं का वाटतं तुम्हाला? हो, खूप लोक बोलतात मला तर. म्हणजे कार्यक्रमात जेव्हा आम्ही लावण्या सादर करतो, इतकं कौतुकाने ते जवळ येतात, बोलतात की आम्ही आतापर्यंत लावणीला वेगळ्या अर्थाने समजत होतो. असं म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणजे काय? लावणी ही कलाच आहे. मग स्त्रीने सादर केली म्हणजे ती म्हणजे वेगळं काय त्याच्यात वाटतं का? लावणीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे प्रेक्षकांचा, तो खरा बदलला पाहिजे. वा, लावणी करणारी स्त्री वाईट नाहीये, कधीच नाही. बरोबर. मग एक स्त्री लावणी करते, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत बांधलेली असते, काय तुम्हाला आमचं वेगळं दिसतं? तरी तुम्ही त्याला नाव ठेवता कशा करता? वेगळ्या नजरेने का पाहता तुम्ही तिच्याकडे? बरोबर. ही जे दुःख आहे ना, खूप म्हणजे बोसत कधी कधी की लावणी कलाकाराला तुम्ही वेगळं समजू नका. तुम्ही कलात्मक दृष्टिकोनातून तिच्याकडे पहा. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढंच मला म्हणायचंय. नक्कीच. नमस्कार. ऍक्टिव्ह विल 2 in 1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉड बाय लक्स या कार्यक्रमात मी प्रसादोग तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता आपण एक खेळ खेळणार आहोत आणि खेळ कंडक्ट करणार आहे अर्थातच क्रांती. लिंबाची शक्ती आणि सुगंध असलेला ऍक्टिव्ह व्हील 2 in 1 ज्या प्रकारे कपड्यांमधला मळ आणि दुर्गंध दूर करतो, त्याचप्रमाणे आता तुम्हाला इथे 2 टास्क करायचे आहेत. म्हणजे हे आमचं ऍक्टिव्ह व्हील आहे जे तुम्हाला फिरवायचं आहे, आणि ज्या एनव्हलोपवर हे येऊन थांबणार आहे त्यात जी टास्क येणार आहे ती तुम्हाला 2 पद्धतींनी करायची आहे. हो का? रेडी? फिरवा. बघूया सुरेखाताईंना काय आलंय. सिच्युएशन. आता इंटरेस्टिंग सिच्युएशन तुम्हाला काय द्यावी असा माझा एक विचार चाललाय. एक चांगलाच प्रसंग, एखादा इंटरेस्टिंग प्रसंग तो असाच असू शकतो की सपोज जर आपण असं समजलं की सुरेखाताई तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करताय. आता आपल्याकडे सध्या प्रसाद आहे. तुम्ही प्रसादला प्रपोज करा. पण आमची एक अट आहे, तुम्ही एवढ्या ताकदीच्या कलाकार आहात, अदाकार आहात, तर काहीही डायलॉग तुम्हाला म्हणायचा नाहीये. पण फक्त अदाकारीने तुम्हाला त्यांना सांगायचंय की मैं तुम्हारे बिना इतनी तरस रही हूं, मेरी जान जा रही है, मैं तुमसे कितना प्यार करती हूं. हे सगळं तुम्हाला त्यांना म्हणायचंय.
एक पद्धत तर तुम्ही आता दाखवलेलीच आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्यांच्याकडे तुम्ही अशाच बघाव्या असं वाटत असतं कायम, पण ते सौभाग्य आज आपल्या प्रसादला मिळालेलं आहे. सो आज मला असं वाटतं की आपण एक गंमत करूया इथे. मैंने प्यार किया सिनेमा पाहिलाय ना तुम्ही? हो. त्याच्या तो मेहंदीवाला सीन आठवतोय ना, म्हणजे भाग्यश्री सलमानकडे जाते आणि सलमान पुशअप्स करतोय. आज आपण प्रसादला तेवढा त्रास नको देऊया, पण आज आपण समजूया की प्रसाद आपला सलमान आहे आणि तुम्ही भाग्यश्री. रेडी अँड ऍक्शन. देखो तो हमारे हात की मेहंदी कैसी रची है. नाराज हो, बात नहीं करोगे तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ करें. चलो फिर भी हम कह देते हैं, आई लव व्हाट. अभी मूड नहीं है. तुम्ही दोघी आज इथे आलात, ह्या रंगमंचाची शोभा वाढवलीत, त्यासाठी नसते उद्योगच्या संपूर्ण टीम कडून आणि झी टॉकीजच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप 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 धन्यवाद. थँक्यू. आणि ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 कडून तुम्हाला एक सुंदर आणि स्पेशल गिफ्ट. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नव्या कलाकारांसोबत, नव्या सिनेमासोबत, नव्या रविवारी. तोपर्यंत राम राम.